नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। मित्रांनो, बाई वाड्यावर या रोमॅन्टिक प्रणय कथेचा आज आपण सातवा भाग पाहतोय। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। वंदना आता इरेला पेटली होती। सकाळपासून नाम्याला रिझवण्याच्या नादात ती खूप हैराण झाली होती आणि त्याला रिझवता रिझवता तिच्या शरीरात मदनाचा संचार होत होता आणि तो वासनेचा अग्नी शांत करण्यासाठी तिला दोनदा पाटील आठवला होता आणि फक्त 4 तासांच्या फरकात पाटल्यानं तिची वासना दोनदा शांत केली होती। पाटील पण आता या अतिरेकाला कंटाळा होता। वंदनाच्या शरीराचा इतका कामाग्नी होता की तिला पाटील सतत जवळ असावा असं वाटायचं। आज रात्री ती नाम्याला काही झालं तरी सोडणार नव्हतीच। एक बेवडा दारुड्या जरी तो नवरा असला तरी काय झालं, ती समोरून त्याला सहवासासाठी पाचारण करीत होती? नाही, ती त्याच्याबरोबर चावट चाळी करत होती। तरी तो तिच्या काव्यात येत नव्हता की तिच्या मदन सौंदर्याला बळी पडून तिच्याबरोबर सहवास करायला तयार होत नव्हता। हा वंदनाला स्वतःच्या रूपाचा आणि सौंदर्याचा अपमान वाटत होता। ती नाम्याबरोबर मजबूर आणि लाचार होती। तिला फक्त एकदा नाम्याला आपल्याला सामावून घ्यायचं होतं आणि आपल्या शरीरात त्याचं पाणी पाडून घ्यायचं होतं, पण तो ते करायला तयार नव्हता। म्हणून वंदना खूप चिडून होती। उशीर करून चालणार नव्हतं। 1 महिन्याच्यावर वंदनाला दिवस होऊन गेले होते। जसे जसे दिवस वाढत गेले तस तसं तिला ते महागात पडणार होतं। एकदा का महिना पुढे मागे होऊ शकतो, पण 2-3 महिने जर झाले तर नाम्या जरी बेवडा असला, दारूच्या आहारी असला, तरी तो काही पक्का बाई वेडा नव्हता। वंदनाची वासना इतकी भडकवायला तोच कारणीभूत होता। त्यामुळे तिला प्रणय क्रीडेचे नवनवीन डावपेच त्याने शिकवले होते आणि तोच तिचा गुरु आणि नवरा पण होता। त्यामुळे त्याला माहीतच होतं की तिच्या पोटात वाढणार पोर त्याचा आहे की नाही, एवढं तर तो समजून घेऊ शकत होता। तर पाटलाची उधारी वंदनाने नाम्याच्या जीवावर फाडायचं ठरवलं होतं। मग ती आणि पाटील पुन्हा मजा मारायला मोकळेच। नाम्याने तिला दोनदा तर मात दिली होती, पण आज तीच त्याला मात देणार होती। आज पण ती कालच्या सारखीच नटली होती आणि नाम्याची वाट पाहत होती। नाम्याने तिला शब्द दिला होता की आज तो तिची वासना पूर्ण करेल। तिला त्याच्या शब्दावर अजिबात विश्वास नव्हता। दारुड्यानं पैशासाठी दिलेल्या शब्दाचा कसला आलाय विश्वास? म्हणून तिने घरात चांगला दोरखंड आणून ठेवला होता। नाम्या जर बऱ्या बोलाने तयार झाला नाही तर त्याला खाटेला बांधून, हातपाय बांधून त्याच्यावर जबरदस्ती करायची। इतक्या शेवटच्या पातळीवर आज ती उतरायला तयार होती। जगात स्त्रिया घरगुती हिंसा आणि सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बळी असतात ना, पण नाम्यासारखे पुरुष देखील वंदनासारख्या बायकोकडून अशा अत्याचाराचे बळी ठरत असतात, पण ते कधीही जगासमोर जास्त प्रमाणात येत नाही। तो भाग वेगळा म्हणा। आता बरीच रात्र झाली होती। बाहेर दाट अंधार पसरला होता तरी काही नाम्याचा अजून पत्ता लागत नव्हता। वंदना त्याची वाट पाहून कंटाळली होती। एवढं छोटस तर काम होतं जे सगळे नवरा बायको करत असतात, तेच तिला नाम्याबरोबर करायचं होतं। पण नाम्या खरंच दारूच्या इतका आहारी गेला होता की दारूशिवाय त्याला चैन पडत नव्हती। इतकी सुंदर आणि मदमस्त बायको त्याच्याजवळ असताना तिच्या हक्काचं शरीर सुख तिला देण्याऐवजी तो 24 तास दारू ढोसून पडायचा। कमाई तर दमडीचीही नाही, त्यामुळे घरात खाण्यापिण्याचेही वांदे होते। आणि अशातच एक दिवस नाम्याला शोधत असताना तिला पाटील भेटला। पोटात अन्न नाही आणि वरभर जवानीत असलेली शरीरानं भरलेली वंदना पाटलाला लगेच वश झाली। तिच्या पोटाची भूक आणि शरीराची भूक दोन्ही पाटील भागवत होता। त्याची वाट पाहून कंटाळून तिनं नाम्याला शिव्यांची लाखोली वाहिली। त्याला आज शोधून आणणं कसल्याही परिस्थितीत गरजेचं होतं, म्हणून ती घराबाहेर त्याला शोधायला निघणार तोच तिला समोरून नाम्या येताना दिसला आणि तिची कळीच खुलली। चला आला बकरा ताब्यात, आता बघतेच या बेवड्याकडं, कसा नाही तो माझ्यासोबत झोपत। नाम्या तिच्या जवळ आला आणि हसला। तिला आश्चर्य वाटलं, कारण आज नाम्या फारच कमी दारू पिला होता। सूर्य कसा काय पश्चिमेकडे उगवला आणि त्याला आज चांगला शुद्धीत पाहून तिच्या आनंदाला पारावारा उरला नाही। आज तिचं मनोगत पूर्ण होणार होतं। नाम्याची सवय तिला माहीत होती की त्याला तिच्या जवळ जायची इच्छा असली
की तो तिला असंच पाहून हसायचा। तिला ते दिवस आठवले जेव्हा ती लग्न करून या घरात आली होती। सासरे असताना नाम्या त्यांच्या भीतीनं तिच्याशी किती छान प्रेमाने वागायचा आणि रात्री अंथरुणात तर तो तिला भरभरून सुख द्यायचा, तिला अगदी तृप्त करून टाकायचा। तिला अशाच तऱ्हेनं त्यानं रती क्रीडा कशी करायची हे छान शिकवलं होतं। नाम्याच्या मागे वंदना 2 दिवस सहवासाची इच्छा घेऊन धावत होती हे त्याला दिसत होतं आणि तिची इच्छा पूर्ण करणं त्याचं आद्य कर्तव्य होतं हे नाम्याला चांगलंच कळत होतं। तो जरी बेवडा होता तरी त्याच्यातील माणूस अजूनही जिवंत होता। मागच्या 6-8 महिन्यात आपण दारूच्या आहारी जाऊन वंदनाला शरीर सुखच दिलेलं नाही याची त्याला खूप खंत वाटत होती। तिचं शरीर सुखाची आज त्याला आज भागवायची होती। आज सकाळी तो तिच्याकडून दारूसाठी पैसे घेऊन गेला होता आणि त्यातून त्यानं पहिली उधारी चुकती केली होती। जे पैसे उरले त्यातून थोडी दारू पिऊन तो पुन्हा घरी आला। अरे आज बऱ्याच दिवसांनी वंदनाची सहवासाची तहान तो पूर्णपणे मिटवणार होता। मागच्या सगळ्या दिवसांचा हिशोब तो आज चुकता करणार होता। आज तिला तो तृप्त करून सोडणार होता असा मनाशी त्यानंही निश्चय केला होता आणि म्हणूनच त्यानं त्याच्या शरीराला दारूची गरज होती म्हणून थोडी दारू घेतली होती, नाहीतर त्याच्यानं उभं देखील राहणं कठीण झालं असतं। तर वंदनाला खुश करणं दूरच राहिलं असतं। वंदना अगदी नटून तटून तयारच होती। तिनं त्याला लगेच जेवू घातलं। तिला आता घाई झाली होती आणि त्याचं तिला काही भरवसा वाटत नव्हता। पलंग तर तिनं तयारच ठेवला होता। घराची दारं खिडक्या बंद करून ती नाम्याला घेऊन सरळ पलंगावर आडवी झाली। नाम्याचा विचार बदलायच्या आत तिला आपला कार्यभाग उरकून घ्यायचा होता आणि तिच्या विचारांच्या विपरीत नाम्यानं तिला हट्ट मिठी मारली आणि तिच्या मादक शरीरावरून हळुवारपणे तो हात फिरवू लागला। वंदना तर त्यामुळे उत्तेजितच झाली। पाटलाला जे जमत नव्हतं ते नाम्याला अगदी छान जमायचं, तो याद वस्ताद होता। वंदना पण त्याच्यावरचा सगळा राग विसरून त्याला साथ देत होती। तिच्याबरोबर जो आता होत होतं तो पूर्वीचा नाम्या होता। असाच जोर कायम राहिला असता आणि काही कामधाम करून 2 पैसे कमवले असते तर मी त्या नालायक पाटलाच्या कधीच बळी पडले नसते असा तिच्या मनात विचार येऊन गेला आणि या विचारानं ती त्याला अजूनच घट्ट बिलगली। तिच्या स्वार्थासाठी ती त्याच्याबरोबर मजबुरीनं सहवास करत होती हे ती साफ विसरून गेली होती आणि पूर्वी जशी त्याला ती साथ द्यायची तशीच ती आज त्याला साथ देत होती आणि खटाटोप करून ती पेटलीच होती आणि नाम्या तिला त्याच्या रीतीनं तृप्त करत होता। आज कित्येक दिवसांनी तो त्याच्या बायकोबरोबर सहवास करत होता आणि म्हणूनच त्याला पण चेव चढला होता आणि तिला अगदी तो रंदळून काढत होता। वंदनाच्या मुखातून समाधानाचे सुस्कारे निघत होते। पाटील आणि नाम्यात जमीन आसमानाचा फरक होता। पाटील नुसता धसमुसळेपणा करायचा आणि घाई करून लगेच आटोपत घ्यायचा, पण नाम्या मात्र तिला प्रथम खुलवून द्यायचा आणि ती एकदा खुलली की तो मुख्य कामाकडे आपला मोर्चा वळवायचा, त्यामुळे तिचं पूर्ण समाधान व्हायचं। बराच वेळ ते दोघं प्रणयात लीन होते। आज कित्येक महिन्यांनी नाम्यानं त्याच्या बायकोबरोबर अगदी मनसोक्त सहवास केला होता। दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत पडले। वंदना अगदी तृप्त नजरेनं त्याच्याकडे पाहत होती आणि मनात विचार करत होती, हा जर असाच राहिला असता तर किती बरं झालं असतं। पण नाम्या मात्र दुसराच कसला तरी विचार करत होता। वंदनाबरोबर रतिक्रीडा करत असताना त्याला तिच्या शरीरात बराच ढिलेपणा जाणवत होता, जसं काही कोणी तिचं शरीर पूर्ण ताकदीनं अगदी चुरगळून टाकलं होतं, त्यामुळे तिचं शरीर त्याला पहिल्यासारखं टणक आणि उठावदार वाटलं नाही। मागचे 6-8 महिने तर मी हिला हात पण लावला नाही, मग हिचं शरीर कडक व्हायचं सोडून असं तांदळाच्या पोत्यासारखं पिचपिचित कसं झालं याचाच तो विचार करू लागला। मित्रांनो, आता स्टोरी खरी रंगात आली आहे, कारण आता नाम्याला संशय आलाय की काहीतरी कुठंतरी पाणी मुरत आहे। मात्र यानंतर पुढे काय होईल हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।